बातमी महत्वाची आहे. मराठा आंदोलनासंदर्भात नांदेडच्या ट्रॅक्टर चालकांना नोटीस आहे. आंदोलनासाठी ट्रॅक्टर वापरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. ट्रॅक्टरचा वापर केवळ शेतीच्या कामासाठीच करण्याचे आदेश आहेत. 24 डिसेंबरच्या मुंबईतील मोर्चात ट्रॅक्टरचा वापर टाळण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. मराठा आरक्षणासंदर्भात ट्रॅक्टरचा वापर करण्यात आलेला होता आणि त्याच संदर्भात आता ट्रॅक्टर चालकांना नोटीस देण्यात आलेली आहे. फक्त शेतीच्या कामासाठीच ट्रॅक्टरचा वापर करायचा आहे. मराठा आंदोलनात ट्रॅक्टर वापरण्यास विरोध करण्यात आलेला आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून घेऊया. सतीश, नेमकं काय म्हटलंय या नोटीशीत? मतदाता कारवाईसाठी या नोटीसा ट्रॅक्टर चालकांना देण्यात आलेल्या आहेत. 24 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये मराठा आंदोलना अनुषंगाने ट्रॅक्टर चालक मोठ्या संख्येने जाण्याची शक्यता मुंबईकडे आहे. त्यामुळं गर्दी होऊन कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कुठे रस्ता अडवणे किंवा जाळपोळ गाड्या फोडणे असा प्रकारही घडू शकतो असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालकांनी कोणी मराठा आंदोलनासाठी आपले वाहन देऊ नये, ट्रॅक्टर देऊ नये आणि स्वतःही आपले ट्रॅक्टर जर कोणी दिले तर कारवाई करण्याचा इशारा या नोटीसात देण्यात आलेला आहे. कंधार पोलीस स्टेशनने त्यांच्या हद्दीतील जे काही ट्रॅक्टर चालक आहेत त्यांना या नोटीसा दिलेल्या आहेत. एकंदरच या नोटीसमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे ट्रॅक्टर हे शेतीसाठी शेतीच्या कामासाठी असतं, त्यामुळे शेतीच्या कामासाठीच ट्रॅक्टरचा वापर करावा असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे. नक्कीच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे